नाही आयवीएफच्या आधी तर डेफिनेटली आम्ही प्रयत्न करतो की जे 3 किंवा 4 सेंटीमीटरच्या वर मोठे त्याच्यापेक्षा मोठे असले हे फायब्रॉइड आम्ही दुर्बिणीने काढतो आणि काही केसेसमध्ये ज्या गर्भनलिका असतात त्या फुललेल्या असतात त्याला हायड्रोसाल्पिंग्स म्हणतात आणि ते देखील काढणं फार महत्त्वाचं आहे. आता ही झाली प्री ए आर टी थेरपी, मग तिची जनरल हेल्थ पण सुधारणं महत्त्वाचं आहे. यु नो की तिला काय विटॅमिन डी डेफिशियन्सी आहे किंवा यु नो खाणं पिणं कसं खाल्लं पाहिजे ते देखील आम्ही गाईड करतो आणि त्याच्यानंतर मग आय व्ही एफ चालू करतो. तर आय व्ही एफ केल्यावर लॅबॉरेटरीमध्ये बऱ्याचशा टेक्नॉलॉजीज आहेत ज्या आम्ही वापरतो. इमसी वापरतो आम्ही. इमसी म्हणजे काय, जे इक्सी पेक्षा ॲडव्हान्स टेक्निक आहे. ॲक्च्युली आपण इक्सी पण डिस्कस नाही केलेलं, पण इक्सी म्हणजे एक मशीन असतं, मायक्रो मॅन्युप्युलेटर ज्याला आम्ही म्हणतो, आणि त्यात आम्ही एक स्त्रीबीज असं उचलतो आणि एक स्पर्म उचलून त्याच्यात इंजेक्ट करतो, शुक्राणू इंजेक्ट करतो. म्हणजे जे नॅचरली गर्भनलिकेत होतं ते आम्ही ह्या मशीनमध्ये लॅबॉरेटरीमध्ये अचीव करतो. तर त्याच्यापेक्षा ॲडव्हान्स म्हणजे इमसी, म्हणजे जो तो स्पर्म असतो तो आम्ही 7200 टाइम्स मोठा करतो आणि मग त्याच्यात काही डिफेक्ट्स आहेत का, त्याचं डोक्याचं लेंथ ब्रेथ वगैरे सगळं मेजर करतो आणि जर तो चांगला असला तर तो वापरला जातो. त्यामुळे ह्या पेशंट्समध्ये जे फेलियर पेशंट्स असतात त्यांमध्ये डेफिनेटली फायदा होतो आणि एस्पेशली पेशंट्स ज्यांच्यात पुरुषांमुळे वंध्यत्व असतं त्यांना ह्या टेक्नॉलॉजीचा बराच फायदा होतो. दुसरी एक नवीन टेक्नॉलॉजी म्हणजे एम्ब्रियोस्कोप. हा एक अगदी स्पेशल इन्क्युबेटर आहे. ह्या इन्क्युबेटरमध्ये आम्ही बाळ ठेवलं की त्याचा फोटो काढला जातो दर 15 मिनिटाला. म्हणजे इन शॉर्ट म्हणजे त्याची ग्रोथ कशी आहे ती बघितली जाते की त्याचं जे यु नो एक सेलवरनं 2 सेलवरनं 4 सेल कशी ग्रोथ पॅटर्न आहे ते आम्हाला मॉनिटर करता येतं आणि त्या त्या ग्रोथ पॅटर्नवरनं आम्ही सांगू शकतो की हा एम्ब्रियो चांगला आहे, त्याचं बाळ होण्याची शक्यता सगळ्यात जास्ती आहे. तर ही एक टेक्नॉलॉजी आहे. दुसरे बऱ्याचशा आम्ही एम्ब्रियो ट्रान्सफरमध्ये म्हणजे जे भ्रूण आत सोडतो त्या टेक्निक्समध्ये पण बराच फरक आणलेला आहे. आणि अशा रीतीने माझ्याकडे एक पेशंट आहे जी 26 वेळा लंडनमध्ये आय व्ही एफ केलेलं होतं आणि त्याच्यानंतर मग आम्ही केलं आणि ती प्रेग्नंट झाली. 26 वेळा 26 वेळा म्हणजे ही खूप मोठी संख्या आहे. आणि ज्यांना 1-2 आपण एवढे करतच नाही आणि ज्यांना 1-2 आय व्ही एफ फेल्युअर झालेले असतात त्या स्त्रियांना विचारून पाहिलं पाहिजे की त्याचं जे पेन असतं किंवा ती जी सहनशक्ती असते ती त्यांच्यामध्ये किती असते. नक्की जाणून घेऊया अधिक डॉक्टरांकडनं. एक फोन घेऊया अहमदनगरहून. आपल्याशी अंजली बोलतायत. हॅलो नमस्कार. हां नमस्कार मॅडम. नमस्कार मॅडम, माझं नाव अंजली आहे, नगरहून बोलते मी. ऍक्च्युली माझं 10 वर्षापूर्वी लग्न झालं, मला मुलगा आहे 9 वर्षाचा आणि हार्डली 2 वर्षापूर्वी मला थायरॉइडचा थोडा प्रमाणात प्रॉब्लेम मला क्रिएट झाला, पण तो रिपोर्ट माझे नॉर्मल आहे. पण माझी दर मंथला प्रेचर पिरियडवर माझा थोडासा परिणाम झाला आणि त्यानंतर डॉक्टर म्हणजे मी 2 वर्षापासून प्रयत्न करते म्हणजे प्रेग्नन्सीसाठी, तर राहत नाही. डॉक्टर सांगतात की एंडोथीन आहे. आम्हाला म्हणजे लॅप्रोस्कोपीची म्हणजे त्यांनी सल्ला दिलेला आहे, बायोस्कोपीचा सल्ला दिलेला आहे बायोस्कोपीचा. तर नेमकं का राहतंय, कशामुळे राहते काहीच कळत नाही. मेडिसिन खाल्ली 2.5 वर्ष झाली मेडिसिन खाते मी. आय वी आय झालेलं आहे माझं, इंजेक्शनचा कोर्स झालेला आहे, सर्व झालंय आतापर्यंत. ठीक आहे. म्हणजे असं बऱ्याच वेळा अशा बऱ्याच जणी असतात की पहिलं सक्सेस झाल्यानंतर दुसरं होत नाही. पण नॉर्मली अशा पेशंट्समध्ये ह्यांना आम्ही गुड प्रोग्नोसिस पेशंट्स बोलतो की ऑलरेडी एक मूल झालेलं आहे, म्हणजे त्यांचे यु नो एग्ज आर गुड, स्पर्म्स आर गुड. ह्यांच्या पुळण्यावरून असं वाटतं की तुमचा युट्रस जो आहे ते एंडोमेट्रियम थिन बोलत होते, म्हणजे युट्रस जो आहे तो अफेक्टेड आहे. तर युट्रस अफेक्शन जर असलं तर ते कशामुळे आहे ते जाणून घेणं फार महत्त्वाचं आहे. कधी कधी टीबीमुळे असतं, कधी कधी इन्फेक्शनमुळे असतं आणि कधी कधी यु नो डिफेक्टिव्ह हॉर्मोन सिक्रिशनमुळे पण असू शकतं. तर ते आम्ही डायग्नोसिस पहिलं करतो हिस्ट्रोस्कोपी करून, म्हणजे दुर्बीण पिशवीत घालून बघून घेतो. मी आधी बोलले ना दुर्बिणीचा तपास, तो हा महत्त्वाचा आहे. आणि हल्ली बऱ्याच नवीन नवीन औषधं आलेली आहेत ज्यांनी आम्ही एंडोमेट्रियम
वाढू शकतो. यु नो हॉर्मोन्स परत इंजेक्शन्स आम्ही एंडोमेट्रियमच्या आतमध्ये इंजेक्शन्स देतो आणि त्याने डेफिनेटली एंडोमेट्रियम वाढला जातो. मग बऱ्याचशा पेशंट्समध्ये फ्रोझन थॉईटी जी प्रक्रिया आहे ती बरी ती सक्सेसफुल होते. म्हणजे अशा पेशंट्समध्ये आम्ही काय करतो की आय व्ही एफ करतो, बाळ तयार करतो म्हणजे भ्रूण तयार करतो आणि ते फ्रीज करून ठेवतो म्हणजे बँकेत ठेवतो. तर म्हणजे काय की +37 degrees आपल्या बॉडीचं टेम्परेचर असतं, तिकडनं ते -196 degrees centigradeला नेतो आणि ते लिक्विड नायट्रोजनमध्ये फ्रीज करून ठेवतो. आणि जेव्हा या स्त्रीला मग पाळी येते आणि मग तिला हॉर्मोन दिला जातो म्हणजे आर्टिफिशियली आम्ही एंडोमेट्रियम तयार करतो. आणि बऱ्याचशा पेशंट्समध्ये हे एंडोमेट्रियम चांगलं असतं तयार झालेलं, कारण आम्ही आर्टिफिशियली तयार करतो. आणि मग ते चांगलं झाल्यावर ही भ्रूण किंवा ही बाळं परत आम्ही +37 degrees आणतो आणि 3 आत सोडतो. सो त्याच्यामुळे चांगला रिझल्ट येतो. इनफॅक्ट तुला एक सांगते, माझ्याकडे आत्ता परवा एक पेशंट आलेली, म्हणजे तिला पहिल्यांदा मूल झालं, मग तिची बाळ एम्ब्रियो बँकेत ठेवलेली, तिला दुसरं मूल झालं आणि आता तिला तिसरं पण पाहिजे आय व्ही एफनी. पण म्हणजे बरेचसे लोक आहेत ज्यांना मुलं हवी आहेत आणि ते येतात. ऑफकोर्स आम्ही नॉर्मली 2 मुलं प्रिफर करतो. डॉक्टर, खरं तर ही सगळी जी आपण बाळ फ्रीज वगैरे करून ठेवतो किंवा तुम्ही पुन्हा, हे सगळे एक अत्याधुनिक असं हे शास्त्र आहे, पण खरं तर मग ह्याचा म्हणजे ती बाळ नॉर्मल असतात का किंवा त्यांच्यावर काही परिणाम होतो का, अशा बऱ्याच गोष्टी किंवा बऱ्याच कुशंक प्रत्येकाच्या मनात येतच असतील, ह्यांच्यासाठी काय उत्तर आहे आपल्याकडे? हो, आणि आय थिंक डिस्कशन्स पण चिकार असतात, कोणतरी काहीतरी सांगतं वगैरे. त्यामुळे सायंटिफिकली जर मी बोलले तर नॉर्मली जेव्हा तुमचे आई वडील तुम्हाला जन्म झाला, मी नेहमी पेशंटला असं सांगते की जेव्हा तुझा जन्म झाला तेव्हा तुझ्या आई वडिलांनी 2% चान्स घेतलेला की तुझ्यात काहीतरी व्यंगय येणार. ओके, आणि आय व्ही एफ जर केलं तर 2.7-3% चान्स असतो, जास्ती चान्स नसतो, तो थोडा 1% वाढतो. आणि इट इज अन ॲक्सेप्टेबल रिस्क. आणि हल्ली फार महत्त्वाचं आहे की प्रेग्नन्सीच्या वेळेस बऱ्याचशा टेस्ट आहेत, ब्लड टेस्ट आहेत, सोनोग्राफीज आहेत, ज्याच्यावरनं आपण यु नो लक्षात घेऊ शकतो ॲब्सोल्युटली की मूल 100% नॉट 100% पण 99% चांगलं आहे नक्कीच. म्हणजे अशा बऱ्याच काही टेस्ट असे आहेत की त्याच्यामुळे आपल्याला लहान मुलांमध्ये बाळांमध्ये जे काही जेनेटिक चेंजेस होत असतात ते सुद्धा कळत असतात. खरं तर अशा वेगवेगळ्या प्रकारची जी माहिती आहे जी डॉक्टरांकडे जाणून घेऊ, आपण घेतोय छोटासा ब्रेक. पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. माहिती करून घेत आहोत व्यंधत्व आणि अत्याधुनिक उपचारांबद्दल. यावर आपल्याला विशेष मार्गदर्शन करत आहे डॉक्टर नंदिता पालशेटकर. खरं डॉक्टर, मगाशी जसं त्यांनी म्हटलं होतं की ठीक आहे, त्यांना म्हणजे 9 वर्षांनंतर त्यांना सेकंड चान्स वगैरे घ्यायचा होता, पण त्यांनी हा उल्लेख केला होता की त्यांना थायरॉईड पण आहे. तर हल्ली आपल्याला लहान वयात देखील मुलींना थायरॉईड झालेलं दिसतंय किंवा मधुमेह असतो किंवा बऱ्याच अशा गोष्टी PCOD चा तर तुम्ही उल्लेख केलेलाच आहे, पण थायरॉईड आणि जेव्हा त्यांना शुगर येते किंवा मधुमेह होतो अशा स्त्रियांनी काय करायचं असतं? सी जे थायरॉईड असतं ते इझिली ट्रीटेबल असतं, त्यामुळे एंडोक्रिनॉलॉजिस्ट जो असतो तो एक स्पेशलिस्ट डॉक्टर असतो, त्याच्याकडे नॉर्मली आम्ही पाठवतो पेशंट्सना आणि गोळी दिली तर त्यांना बरं वाटतं. मधुमेह देखील ट्रीटेबल प्रॉब्लेम आहे, पण फक्त मधुमेहाचं काय असतं की जर तुमचा मधुमेह कंट्रोलमध्ये नसला तर प्रेग्नन्सी राहणं डिफिकल्ट जातं आणि परत बाळात व्यंग जे मी बोलले पूर्वी 2-2.7% असतं ते 10% वाढतं. त्यामुळे शुगर कंट्रोल ठेवणं फार महत्त्वाचं आहे. इनफॅक्ट माझ्या पेशंट्स जे प्रेग्नंट होतात आणि जर डायबेटिक असल्या तर त्यांचा आम्ही बिफोर ब्रेकफास्ट, आफ्टर ब्रेकफास्ट, बिफोर लंच, यु नो 6 वेळा ब्लड टेस्ट करतो आणि त्यांना ॲब्सोल्युटली नॉर्मल ठेवायला लावतो शुगर. हे फार महत्त्वाचं आहे. म्हणजे यु नो सरोगसी वगैरे ह्या पेशंट्सना डेफिनेटली इंडिकेटेड नाही आहे आणि कोणी करत देखील नाही. तर पण येस ऑफकोर्स जर त्यांना हार्टचा प्रॉब्लेम असेल की प्रेग्नन्सीमुळे तिला जगणंच कठीण होणार, यु नो हार्ट कंडिशन्स फार वाईट असतात किंवा काही कंडिशन्स असतात मेडिकल प्रॉब्लेम्स ज्याच्यामुळे जीव घेणं ठरते
प्रेग्नन्सी तर त्या केसेसमध्ये सरोगसी इंडिकेटेड आहे. पण काही अशा पण पेशंट्स असतात माझ्याकडे आता परवा म्हणजे परवा नाही बरीच जुनी पेशंट आहे ही तिला जवळजवळ 7 ते 8 अबॉर्शन्स झाले. इनफॅक्ट 8व्या अबॉर्शनच्या वेळेस तिला इतकं ब्लीडिंग झालं की तिचा जीवच गेला असता. आणि तिला मी समजावून सांगत होते की सरोगसी कर, तिच्या नवऱ्याची तयारी नव्हती मनाची. मग त्याच्यानंतर आम्ही तिची सरोगसी केली, ती नंतर आली थोड्या दिवसानंतर यु नो नवऱ्याशी बोलून सरोगसी केली आणि मस्त सुंदरसं बाळ घेऊन गेली. तर अशा जे पेशंट्स आहेत त्यांना डेफिनेटली सरोगसीचा फायदा होतो. नक्कीच, खरं तर याबद्दल अधिक माहिती करून घ्या कारण आपल्यामध्ये फारच अज्ञान आहे की सरोगसीला आपण एकदम काहीतरी वेगळीच गोष्ट करतो आहे असं त्याच्याकडे बघत असतो. हा दृष्टिकोन आपण बदलला पाहिजे. कसा ते आपण जाणून घेऊ. आपण एक फोन घेतोय, आपण आपल्याशी संध्या बोलतायत औरंगाबादहून. हॅलो नमस्कार. हॅलो नमस्कार मॅडम. नमस्कार. असं आहे की माझी बहिणीचं 29 वर्ष आहे. हा, दोन वेळा तिचा IUI झालेला आहे. अजून काही गर्भधारणा झाली नाही आणि डॉक्टर सांगतात की ओव्हुलेशन पण तिचं उशिरा होते साधारण 20-21व्या दिवशी. काय 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 शेवटी काय म्हणाला तुम्ही? ओव्हुलेशन उशिरा होते तिचं. उशिरा होत. ओके, दोन वेळा IUI केले. दोन वेळा IUI केलं. हे महत्वाचं आहे की IUI पहिलं म्हणजे IUI म्हणजे काय ते समजावून सांगते मी. IUI म्हणजे आम्ही एका स्त्रीला औषधं आणि इंजेक्शन देतो आणि तिची स्त्रीबीज तयार करतो. 1, 2 किंवा 3 वर नाही. आणि मग ती सोनोग्राफी करून ती आम्ही बघतो की व्यवस्थित वाढ आहे की नाही. त्याच्यानंतर तिला एक इंजेक्शन दिलं जातं ज्यांनी ते स्त्रीबीज परिपक्व होऊन फुटतं. जेव्हा ते फुटतं त्याला टायमिंग करून आम्ही पुरुषाचे म्हणजे तिच्या नवऱ्याचे वीर्य जे आहे त्याला खाणं पिणं देऊन सगळ्यात बेस्ट स्पर्म्स हार्वेस्ट करतो आणि ते पिशवीत टाकतो. म्हणजे स्पर्म्स आणि एग्स एका वेळेस एकत्र येतील असं टाईम करतो. त्याला इंट्रा युट्रेन इन्सेमिनेशन किंवा IUI म्हणतात. आता हे लक्षात आलं पाहिजे की IUI सक्सेस रेट जो आहे तो फक्त 10-15% आहे. म्हणजे जर 3 किंवा 4 वेळा IUI केलं तर 40% बायका प्रेग्नंट होतात. उरलेल्या 6 बायका किंवा 60% बायका ज्या आहेत त्यांना IVF कडे वळावं लागतं. आता पहिलं म्हणजे बघितलं पाहिजे की IUI का केलं जातंय. जर स्त्रीबीज निघत नसेल PCOD मध्ये तर IUI सक्सेस रेट चांगला आहे तर IUI करावं. पण जर पुरुषाचं वंधत्व असलं आणि 5 मिलियनपेक्षा कमी काउंट असला तर IUI 1 किंवा 2 करावं. जर ती स्त्री यंग असली तर जर 35 वर असेल तिचं वय तर ते IUI पण न करता सरळ ICSI करावं. जे मी परवा मगाशी बोलले की यु नो मायक्रो मॅनिप्युलेटर हे मशीन असतं ते अंडं घेतं आणि ते स्पर्म घेतं. म्हणजे जो स्पर्म वीक असतो त्याला आम्ही उचलतो आणि सरळ आत सोडतो अंड्याच्यामध्ये. त्यामुळे ही जी वेगवेगळ्या टेक्नॉलॉजीज आहेत त्याच्यासाठी पेशंट सिलेक्ट करणं महत्वाचं आहे. ह्यांची बहीण जर ऑलरेडी 35 असेल आणि परत ती बोलली 9 वर्ष झाली आहेत मला 29 वर्षाच्या आहेत त्या आणि दोन वेळा IUI केलेले. मग अजून 1 किंवा 2 IUI नक्कीच करू शकतो जर तिची इन्फर्टिलिटी पुरुषामुळे नसेल तर वंध्यत्वाचं कारण पुरुष स्पर्म्स नसतील तर अजून 2 IUI करणं काहीच प्रॉब्लेम नाही. पण कधी कधी काय होतं ना पेशंट्स मेंटली फार हे होतात यु नो मानसिक डिप्रेशन एक येतं. मग ह्या पेशंट्समध्ये IVF कडे वळणं बेटर असतं कारण IVF सक्सेस रेट आज 50% आहे. जर त्या मुलीचं वय 35 आत असलं तर आणि जर 4 सायकल्स केले तर जवळजवळ 90% पेशंट्स बाळ घरी घेऊन जातात. खरं तर डॉक्टर कधी कधी जसं तुम्ही म्हणाला की 35 आत असलं तरच ह्या सगळ्या गोष्टी शक्य आहे. पण हल्ली 35 आत कधी कधी इतके प्रयत्न होऊनही त्यांना तेवढं यश मिळत नाही तर वय वाढत जातं. कधी कधी जसं तुम्ही म्हणतात की AMH करून आपल्या लक्षात येते की त्यांच्याकडची जी अंड करण्याची जी निर्मिती करण्याची जी शक्यता आहे ती संपलेली आहे. अशा वेळी काय करू शकतो? जेव्हा स्त्रीबीज संपतात तेव्हा ॲक्च्युली काही औषधं आहेत आमच्याकडे जी आम्ही देतो त्या स्त्रीला. पण युजली 10% पेशंट्समध्ये फक्त त्याचा फायदा होतो आणि नाहीतर मग उरलेल्या पेशंट्समध्ये आम्हाला एक डोनेशन करावं लागतं. आणि एक डोनेशन म्हणजे आम्ही दुसऱ्या स्त्रीकडनं स्त्रीबीज घेतो आणि नवऱ्याचे स्पर्म्स घेऊन ते बाळ तयार करतो लॅबोरेटरीमध्ये आणि ज्या मुलीची अंडी खला झाली आहे ते बाळ घेऊन तिच्या गर्भाशयात सोडतो. आणि गर्भाशय आर्टिफिशियली आम्ही प्रिपेअर करतो हॉर्मोन्स वगैरे देऊन आणि मग 15 दिवसांनी टेस्ट करतो. त्याचा सक्सेस रेट फार चांगला आहे. ॲटलीस्ट 50-60% सक्सेस रेट आहे.
नशीब आणि म्हणजे जर तिला शक्य होत नसेल तर जर ह्या प्रयत्नाने जर ती गर्भवती राहिली स्त्री तर खरी तिला आनंदाची अशी दुसरी कुठलीच गोष्ट नसेल. एक फोन घेतोय आपण बारामतीहून, आपल्याशी सुनीता बोलतात. हॅलो नमस्कार. हॅलो हॅलो हा नमस्कार. हा बोला. हा हॅलो. हा तुमचा प्रश्न विचारा. हा मी सुनीता गिरंजे बारामती. हा तर मी आईयू माझं 6 वेळा झालंय. हा हा. आणि आईएफ 1 वेळा केलंय. तर मग किती वेळा अजून करायला लागेल? खरं तर हा किती साधा प्रश्न आहे. आणि हो ठीक आहे, आपण जाणून घेऊया डॉक्टरांकडनं. काय सांगाल डॉक्टर, खरंच अजूनही त्यांना माहिती नसतं. आयव्हीएफ 3 ते 4 वेळा तरी प्रयत्न करायला हवा आयव्हीएफचा, आणि परत वेगवेगळी टेक्नॉलॉजी वापरून करायला हवा. नक्कीच, खरं तर त्या बारामती सारख्या ठिकाणी आहेत तर ह्या गोष्टी आहेत की नाही हे आपण सांगू शकत नाही. आता भारतात बरेचसे युनिट्स आलेले आहेत, सगळ्यांकडे आहेत. ऑफकोर्स जी एकदम ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी असते ती सगळ्यांकडे नसते, पण बऱ्याचशे टेक्नॉलॉजी सगळ्यांकडे अवेलेबल असतात हल्ली. आणि जवळजवळ आय थिंक मोर देन 1000 सेंटर्स तरी आहेत अख्ख्या देशात आपल्या. खरं तर म्हणजे तुम्ही जेव्हा डॉक्टरांकडे जात असता तेव्हा सगळ्या गोष्टींची एक माहिती करून घेणे आवश्यक आहे की डॉक्टरांकडे सोयी किंवा जे लॅब्स आपण म्हणतो त्या किती प्रगत आहेत आणि ह्याच्यावरतीच मग त्यांचा सक्सेस रेट ठरत असतो. जाणून घेऊया डॉक्टरांकडनं. आपण घेतोय छोटासा ब्रेक. ब्रेकनंतर पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. माहिती करून घेत आहोत व्यंधत्व आणि अत्याधुनिक उपचारांबद्दल. आज आपल्याला मार्गदर्शन करत आहेत डॉक्टर नंदिता पालशेतकर. आतापर्यंत आपण बऱ्याच गोष्टींची माहिती करून घेतली आहे की नेमकं आपल्याला व्यंधत्व आढळून आलं तर आपण काय काय करायचं असतं. स्त्रियांमधील देखील बरेच काही प्रॉब्लेम्स असतात, पुरुषांमध्ये देखील असतात, पण त्याच्यावरती मात करून जो खरं यश मिळवतो आणि त्याला मदत करणारा असतो तो त्यामधील अगदी म्हणजे मास्टर असा डॉक्टर. तर डॉक्टर तुम्ही इतके वर्ष आहात, जवळजवळ 25 वर्ष तुम्ही या क्षेत्रात आहात. तुम्ही सुरुवात केलेला काळ आणि आत्ताचा काळ ह्याच्यामध्ये खूप फरक आहे, तर त्याबद्दल जरा आम्हाला सांगता का? आय थिंक बराच फरक पडला आहे. गेले 25 वर्षात जी टेक्नॉलॉजी सक्सेस रेट लिटरली यु नो 20-30% पासून आता 50-60-70% पर्यंत येऊन पोचलेली